गटांच्या गल्लीतील वादाचे रूपांतर मोठ्या प्रमाणातील हाणामारीत होण्याची घटना नांदुर्की शिवारात करोडोबा नगर येथे घडली आहे. दोन परिवाराचा वाद इतका विकोपाला गेला की घरावर दगडफेक करून दरवाजा तोडण्यात आलाय. मोठ्या जमावाने हे कृत्य केल्याचे या ठिकाणी सांगितले जात असून शिर्डी पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त दिलाय. हे आहे शिर्डी लगतचे नांदुर्की हद्दीतील करडोबा नगर. यातील एकाच गल्लीमध्ये राहणाऱ्या बनसोडे आणि भोंडके या महिलांमध्ये किरकोळ भांडण झाले. मध्यस्थी करून वाद मिटला, मात्र पुन्हा त्या वादाला चिथवणी मिळाली आणि मोठ्या जमावाने बनसोडे यांच्या घरावर हल्ला केल्याचे सांगितले जाते. फिर्यादी प्रमिला बनसोडे यांच्या म्हणण्यानुसार भरदिवसा दुपारी साधारण 3 वाजेच्या सुमारास भोंडके यांच्या घरातील पुरुषांनी मोठा जमाव बोलावून त्यांच्या राहत्या घरावर हल्ला केला. घरावर दगडफेक करून कुऱ्हाडीने दरवाजा तोडला आहे. घरातील सर्व सामानाची तोडफोड करून महिला तसेच घरातील मुलांना मारहाण देखील केली आहे. या मारहाणीमध्ये त्यांच्या घरातील सोने आणि रोख रक्कम देखील लुटण्यात आल्याचं प्रमिला बनसोडे यांनी सांगितलंय. संजय प्रमिला बनसोडे, मी ज्ञानेश्वर नांदुर्की बुद्रुक तिड राहते. मी आमच्या बाबांचे चष्टामास खरं झालं ते मिटलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या रात्री आमच्या बाबांचं झालं ते मिटलं. दुसऱ्या दिवशी 3 वाजता माझा नातू शाळेतून आला, त्याचे कपडे बदलले मी आणि तो घराबाहेर गेला. त्याच्यानंतर हे 150-200 माणसं आले. माझी सून, माझा मोठा मुलगा, माझा सगळ्यात लहान मुलगा घरी होता. आम्ही 4 माणसं घरामध्ये होतो. माझा मालक कामाला गेलेला होता. त्याच्यानंतर माझा एक मुलगा आजारी असल्यामुळं तो आजीकडेच होता शिर्डीला. हे घरात आले आणि डायरेक्ट मला मारहाण केली. माझ्या वसंत भोंडगेरनी माझ्या डोक्याला पिस्तूल लावली आणि रवी चव्हाणनी मला तलवार माझ्या इथं लावली आणि अशोक भोंडगेरनी मला दांडा एक इथं बसवली आणि घोडे प्रकाश घोड्यानी त्यांनी पण माझी आल्याबरोबर असं धरलं. मला त्यांनी माझ्या गळ्यात 1 तोळ्याची आणि बोरमाळ 2 तोळ्याची त्या पावत्या माझ्याकडचे आणि माझ्या मोठ्या सुनाची पोत 1 तोळा 1 ग्रामची आहे. ती कपाटात होती आणि 3000 होती, जास्त नव्हती. त्यांनी कपाटातून ते सुद्धा घेतले. माझ्या मुलाला, माझ्या सुनाला, मला, आम्हाला 4 माणसाला मारहाण केली. त्याच्यानंतर आम्ही आडावाडायला लागलो तर गल्लीतले लोक धावत आले, त्यांना पण मारहाण केली. त्यांचे लोक भरपूर होते. माझ्या घरावर 3 वाजता दरोडा टाकलेला आहे त्यांनी. माझ्या घरावर 3 वाजता त्यांनी दरोडा टाकला. दुपारच्या 3 वाजता दरोडा टाकलेला आहे त्यांनी माझ्या घरावर. मला मारहाण केली, माझी रिक्षा पण फोडलेली, माझ्या घरातली नुकसान त्यांनी भरपूर केली, टीव्ही पण फोडलेली आहे. जेवढे मला ओळखता आले त्यांचे नाव मी पोलीस स्टेशनला दिले. जे मी ओळखले नाही ते बाहेरचे होते. कोकणगावचे काही तिने मारून बोललेले होते. त्या पोराला मी काही ओळखले नाही. त्यांचे नाव मला काही माहिती नव्हते. त्याच्यामुळं मी ते नाव सांगू शकले नाही पोलीस स्टेशनमध्ये. एकूण 150-200 लोक होते त्यांच्यावाले. गल्लीमध्ये मोठा आवाज सुरू झाल्याने आणि दुपारची वेळ असल्यामुळे अनेक शेजारी बनसोडे यांच्या मदतीला धावले. भांडणाची सोडवासोडव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेजारील महिला आणि पुरुषांना देखील या ठिकाणी मार खावा लागल्याचे काही शेजारी सांगत आहेत. आम्ही घरात असल्यामुळे आम्ही इथं आरडाओरडा झालं, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलेलो. आम्ही सोडव आल्याच्या नंतर आमच्या लेकरा बाळाला सुद्धा त्यांनी मारलेले आणि आम्हाला सुद्धा बाहेर सुद्धा सगळ्या लेकरावर बाहेर दगडफेक केलेली. आम्ही इथं भांडणं चालू होते, तिकडून आम्हाला आवाज आला, आम्ही इकडे आलो. त्यांना घरामध्ये कोंडलं होतं. आम्ही त्यांच्या मधून घुसून त्यांना पकडायला गेलो. त्यांनी आम्हाला हाणलं. इथले होते त्यांना आम्ही ओळखत नाही. इथले 4-5-7 जण होते त्यांना ओळखतो आम्ही. 200 लोक होते. पूर्ण गल्ली पॅक झालेली होती इथून तिथून. मध्ये आलं तर ते दरवाजे तोडत होते आणि तोडता ते आम्हाला इथं लागले ते आहे का. पहिला कुऱ्हाडीने दरवाजा तोडला आणि मध्ये गेलो तर यांच्या इथं लागलेलं होतं. ते तलवार लावलेली होती. ते एक जणांनी बंदूक लावलेली होती. आम्ही आरडायला लागलो. त्यांनी आम्हाला पण दोपटलं. सगळे कामाला गेले होते. कुणीच नव्हतं इथं. आम्हीच होतो बायाबायाच. पोरे राहणार ज्ञानेश्वर नगर. इथं धिंगाणा झाल्यानंतर मी तिकडून पळत आलो. माझ्या हातात मुलगा बी होता. त्याच्यानंतर त्यांनी दगडफेक केल्यानंतर आम्ही पलीकडच्या रूम मध्ये गेलो. त्यांनी कुऱ्हाडीने तो दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर माझ्या इथं आणि इथं 2-3 वार केले त्यांनी बांबूने आणि कुऱ्हाड बी मारली होती त्यांनी दरवाजावर. ज्ञानेश्वर नगर बोलते. माझं नाव सविता बांगर आहे.
इथं द चालला होता गोंधळ म्हणून आम्हाला ऐकायला आला म्हणून मी तिकडून पळत आले. इथं 100 एक 200 पोरं होते सर आणि आम्ही मध्ये कसं जायचं सगळी दगडफेक चालू होती ना तर आम्हाला कळलं नाही वातावरणच एवढं पॅक केलं होतं त्या लोकांनी तर आम्हाला काही कळलंच नाही. कर्डोबा नगर मधील या सर्व प्रकाराची तीव्रता लक्षात घेता शिर्डी पोलीस स्टेशनने या ठिकाणी बंदोबस्त दिला असून संबंधित घटनेतील 8 जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर त्यातील 2 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल दिनांक 30/6/2017 रोजी दुपारी अंदाजे 30 वाजता कर्डोबा नगर या भागात बनसोडे प्रवीण प्रविता बनसोडे व प्रेमिला संजय बनसोडे व त्यांच्या शेजारी राहणारे कविता बांगर यांच्यामध्ये वाद होऊन जे आरोपी आहेत यांनी फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीच्या शिवगाळ करून मारहाण केली तसेच घरातील सामानाची तोडफोड केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात अपराध क्रमांक 67/17 कलम 147, 148, 159, 452, 354 भारतीय दंडविधान या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांचा पिशार घेऊन इतर आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आलेले आहेत. पुढील तपास चालू आहे. एकूण त्यामध्ये 8 आरोपी आहेत. 2 आरोपी आपण अटक केलेले आहेत. इतर आरोपी अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आलेले आहे. शिर्डी लगतच अशा प्रकारे छोट्या वादाचे रूपांतर मोठ्या घटनेत होणे ही खेदाचीच बाब आहे. गल्ली वाद होतातच ते गल्लीतच मिटवणे गरजेचे आहे. शेजारी हा शेजाऱ्याचा खरा साथीदार असतो असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारे एकाच गल्लीत वाद करणे हे अनेक वर्षांच्या हितसंबंधाला तडा जाण्यासारखेच म्हणावे लागेल. मी स्वतः संतोष बनसोडे. मी माझ्या मुलाला शाळेतून घेऊन आल्यानंतर आम्ही घरात गास्तानी वसंत भोंडगे अशोक भोंडगे प्रकाश घोडे असे त्याचे साथीदार कोण असन ते काय मी ओळखले नाही. पण यांनी 4-5 जणांनी घरात येऊन माझ्या मम्मीला तलवार व बंदूक दाखवून यांनी मारहाण आम्हाला दोघा भावांना मारहाण केली. माझे इथं पण लागलेलं आहे डोक्याला लागलेलं आहे. इथं माझे दांड्यानी मारहाण केली त्यांनी आणि मारहाण केल्यानंतर मला म्हणी तुला ज्याला सांगायचं त्याला सांग तुला ज्याला बोलायचं त्याला बोलव त्याच्यानंतर तुझी मम्मी जिवंत आम्ही ठेवणारच नाही. प्रकाश घोडे वसंत भोंडगे अशोक भोंडगे हे विलास बोरुडे हे असे गागाटा करीत होते. त्याच्यानंतर आम्हाला मारहाण केल्यानंतर आम्ही आडावाडा केला. गल्लीतले माणसं आमच्यासाठी धावायला लागले. त्यांच्या साथीदारांनी त्यांना सुद्धा मारहाण केली. दरवाजा वगैरे त्यांच्याकडे जे हत्यारे होते त्यांनी काशेनी तोडले काशेनी नाही हे काय आम्ही बघितलंच नाही. आम्ही घरामध्ये बसेल होतो. त्याच्यानंतर त्यांनी कसे तोडले हे काय आम्हाला माहिती नव्हती. पण त्यांनी ज्या नंतर आम्हाला मारहाण केल्यानंतर त्यांनीच दरवाजा लावून घेतला आणि त्यांनीच हे दरवाजे तोडफोड केली. प्रतिनिधी किरण